नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण अंडं का खावं, कोणी खावं कोणी खाऊ नये, अंडं किती प्रमाणात खावं आणि अंडं खाण्याचे फायदे काय आहेत आणि अंडं खाण्याचे तोटे कोणाला होऊ शकतात याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आहारात पालेभाज्या दूध यांचा वापर करण्यासोबतच अंडीही खाणं गरजेचं आहे असं आपण नेहमी ऐकतो। अंड्यांच्या वापरानं प्रथिनं, विविध जीवनसत्व, खनिज, लोह, आयोडीन असे बहुतांशी घटक मिळतात। मानवी शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषण मूल्य अंड्यातून मिळत असल्यानं शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडं खाणं आवश्यक आहे असं आहार तज्ज्ञ नेहमी सांगतात। मित्रांनो, अंडी खाल्ल्यामुळे त्यामुळे हाडांची मजबूती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशी यांना संरक्षण करण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठी देखील होत असते। अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो, ज्यामुळे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंड्याचं सेवन करावं हे लक्षात असू द्यावं। त्यामुळे अंडं खाणं हे फार फायदेशीर आहे, पण अंड्यातलं जे पिवळं बलक आहे तर ते खाऊ नये, ते कोणीच खाऊ नये, ते फेकून द्यावं आणि फक्त अंड्यातलं जे पांढरं असतं तेवढंच फक्त तुम्ही खावं, ते तुमच्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे। मित्रांनो, तर हा व्हिडिओ होता अंड्याबद्दलचा। अंडं खाल्ल्यानं नक्की शरीरामध्ये काय होतं, कशा पद्धतीचे आपल्याला बदल जाणवायला मिळतात हे यामध्ये सांगितलेलं होतं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मात्र शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।